नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव दिल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर केलं आणि त्यानंतर नवी मुंबई विमानतळ नामांतर समितीचे शिष्टमंडळही सह्याद्री अतिथिगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार त्यांनी व्यक्त केलेले आहेत। ठाकरे सरकारने देखील वडिलांचं नाव बॅकपूरला घेऊन दिबा पाटलांच्या विषयी सकारात्मक दृष्टीने दाखवलं ही देखील आम्ही स्वागतार्थ गोष्ट मानतोय। परंतु तो तत्कालीन मंत्रिमंडळात घेतला असता तो अधिक आनंददायी झाला असता। आज ज्या सरकारने येताच क्षणी तातडीने निर्णय घेऊन बहुजनांचे भावना लक्षात घेऊन जो काही निर्णय दिलेला आहे तो निश्चित ऐतिहासिक आहे आणि विशेषतः बहुजनांना खूप मोठा आनंद देणार आहे। छत्रपतींचा विचार म्हणजे